Every saint had a past every sinner will have a future every saint had a past every sinner will have a future म्हणजे हर एका संताक या संतीने तीची या त्याची पाटली पाтки जिनी मुळी असली हर एका सांताक आणि हर एका सांतीनेक तिची या ताची पाटली पातकी जिनी असली असा आणि तसेच हर एका पातक्याक मुखार सांतीपोनाची जिनी राखून आसा हर एका पातक्याक सांतीपोनाची जिनी राखून असा, देखील तो पिसो म्हणून ता बोट तो पातखी म्हणून ता बोट दाखय नाका एक बोट दा ना, दा ना, ता दाखयना चार बोटां तुकच दाखयतात म्हणलं समजून घे ताका या तिका पातकी म्हणून तू ठारा ताज्या वोट पातकी तू म्हणलं समजून घे आणि देव सो सड मोग करता आणि कोण आपण पातकां वळखता तांड लागी असा म्हणले हे समजून देवन हे सत आज तुक आणि पवित पुस्तक उघडा पण करता जेजू आयला पातक्यां खातीर आणि कोण आपण पातकां वळखतात देवाचो भरपूर आधार आणि आशीर्वाद देखून तुका आशीर्वाद जोडूंक जाय तुझी पातकां देवा मुखार तुका बेसव जाय देवा मुखार तूं फाती म्हणून खाल त्यापणा तुजी तकली बागून वळखण घे आणि देवा लागच्या बॉक्सांनी तुका मेळना तर बोक्सांनी पटापट तुका आनी आशीर्वाद आणि देणी सर्गिता जोडच्या का ते भाव बहिणी नो आमकां मुखार पातकि म्हणून ओळखून खुशे ताज्या विरोधी योजना विरोधी सर पातकां आणि तसेच देवाक विरोध आमच्या भाव भाव की सर पातकां आणि म्हणया हांव पातखी सर पुजारा देवाक आणि खा बाबा बहिणी हांव उसारून सांगता म्हणून चिंतून वायट वैट आनी आणि सोडून पातकां केल्या

मोगळा बाप तुझ्या भुरग्यांक तुझो खरो मग निज मोग आणि वरतो मग तुझ्या पुतः मुखात्र तुम्ही आमक दाखयलाय आम्हा पातख्यानी आमची पातकां वळखल्ल्या वेळार तुझ्या बॉक्सांनी तुम्ही आरवून पटलून परत तुम्ही स्वीकार केला हाय थंसर पातख्यानी तुझ्या सक्षी तुका वळखूंक तुझा आदार आशीर्वाद करपाक जोडू तुझ्या पुता मुखात्र तुझ्या सशींची वाट तू तांकां उक्ती कर आणि ह्या वरवीं एक गवळी आणि एक हिंड जावन तुझी भुरगी जाऊन तुका मैमान देऊ तू आमका शिकय हे मागणी आम्ही करता हूं त्यास तुझ्या पुता झिजूचे नावे सामुलाचे दुसरे पुस्तक अध्याय बारा वाक्य सातावन दहा आणि तेरा सेकंड सामवेल चॅप्टर टुवेल वर्स सेवन टू टेन एंड थर्टीन तेदना नातानान दाविदाक म्हणे तुंस्त मनीस सर्वे स्पोर इस्रायलाचो देव अशें म्हणटा हांवें तुका अभिशेक करून इस्रायलाचो राय नेमलो सावलाच्या हातांतलो तुका निवारलो तुज्या दनयाचें घर हांवें तुका दिलें तुज्या दनयाच्या बायलांक तुज्या वेंगेंत दिल्यो इस्रायलाचे आनी जुदाचे घराणें हांवें तुका दिलें हे पावनातलें जाल्यार हांव तुका आनकी सर्ट दितो तर तुवें सर्वेस्पराच्या उतराक कित्याक तिरस्कार केलोय आणि दिश्टेक वायट दिसता ते कित्याक केले तत्तीत उरयाक तलवारेन द्वेषी मारले ताच्या बायलेक तुझी पतीन करून घेतले ताचे तालवारेन तुवें ताका द्वेषी मारलोय म्हजी बेपार वा केली आणि इत्तीत उरयाचे बायलेक तुझी पतीन करून घेतले देखून

To me now घरात बरयल्या बरं पत्रातल्या आवाज स्वर दोन ओळ सोळा चावीस पर्यंत तरी पूण नियामशास्त्र पळून न्हय बगार जेजू क्रिस्ताचे बवार्थ दोन मोणीस नितीवंत जाता म्हणून जणाव देखून नियमशास्त्र नही बघार क्रिस्ता थं बवार्थ दिडचे पासत क्रिस्ता जिजूक आम्ही सत मनतो कित्याक नियमशास्त्र पाळून कोणी मनीस नितीवंत पूण जोडिना पण आता क... क्रिस्त थंय नितीवंत जावंक आम्ही सोदतना हेरा मध्ये आमी पातकी जे क्रिस्त पातक क्रिस्त आमच्या पातक्याचे कारण म्हणजे गे बिलकुल नजो हावे मोन उडयलेले हांव परत्यान बांधून हाडीन ज्या निजायकी हा गुण्याव करत नीयाम शास्त्र जीवचे फात नियमशास्त्र शास्त्र नियमशास्त्रात हा मोर पवला आणि हचे वरवी क्रिस्त सवे मुर्स आला ह जियेत बघार ख्रिस्त मुजे थं जियेत रक्तामास हा जियेत ते जिवित मुग केला आणि मुच्यापासून आपलीच पेटवणी केली त्या देवच्या पुतच्या बवार्थावरी हा जियेत देवाची कृपा इन्कार करूंक हा तयार ना कित्याक जर नियमशास्त्रा मारी फात मुनीस नीतिवंत जाता तर क्रिस्त मेलो ते व्यर्थ म्हणून झाले देवचे उतार हे चंपू निनामा होगली कुसर्या गीता गौनववी सोमयत्न बाड्या किन्नारे वसो ताकावरनिया ताची श्री स्क्रिप्ट्या आमी नियल्या ताचे मोरे बोल आमे वा कन्या हालेलुया गाण्या सोमय

तुमचे सोवे असो सालुखा परमणे जिजू क्रिस्ताची शुभ वार्ता महिमा तुका सोमिया लुका सो शुभ वर्तमान अवस्वर सात वोळो तीस आणि सतावन अवस्वर आठ वोळ तीन पर्यंत सेंट लुक्स गास्पला Chapter 7, verses 36 to Chapter 8, verse 3. Look at the Shibuartaman, I World Tisan is Satanu, I was for Artur, World Tin Pariente. Jizu Simon, Farijawa Chaghara. Farijawa, Mutlek, and Jizu, जेजू त्या परिजवांच्या घरा बसून जेवणाक बसलो त्या शहरात खोटीजिनी जिथली एक स्त्री असली जेजू परिजवच्या घरा जेवणार असा ते ऐकून ती एक चंद्रकांती सिसलेंत सुगंध तेल घेऊन आयली आणि त्याच्या पाया पाटलान रावून रडूक लागली आपल्या दुःखांनी तिने त्याचे पाय भिजले आपल्या मात्याच्या केसांनी ते पुसले तांसो उमो घेतलो आणि परमळीक तेलान ते, ते माखले हे पळवून जेजूक आपण दिल्या परिजवन आपण इतक्याक म्हणे निजा की एक प्रवादी जर आपण आपडलेली स्त्री कोण आणि खच्या खास्ताची फातकिन म्हणून जण असतो तेदव्हा जेजू त्याला जाप म्हणालो सिमांव हांवें तुका एक उतार सांगचे असा ताने म्हणे सांग मेस्त्री तो जेजू मुंदारून म्हणालो दुडू रीण देतले एकल्याक दोग जण रीणकार्य आसले एकल्यान पयशी रुपय आणि दुसऱ्यान पन्नास रुपये

स्त्री ते स्त्रिय तुम्ही तो सांगी लागलो तु हे स्त्रियेक पळत हांव तुज्या घरा तु म्हाका पांय देऊ उदक दिलें नाही पण तिने मुजे पाय दुखांनी धुवन आपल्या केंसांनी पुसले म्हाका उम्यान स्वागत केलो नाही पण तिने हांव भितर सरलेले घडतान म्हज्या पांयांक उमो सो खळलो ना म्हज्या माथ्याक तेल माकले ना पूण तिने माझे पाय सुगंध तेलान हांव तुक तुका सांगता जैती तिची पातखां ती तिका पात तिणें तिने दाखल वरतो हाका साक्ष जाका थोडेच बक्षिला तो थोडो स्मोक करता उपरांजू त्या एक म्हणालो तुझी पातखां बोगसाली जेवणार बसलेले आपणा इतकं कसे म्हणूक लागले पातखांसहित बक्षितलो मनीस कोण जायत पण जेजून ते स्त्रीख म्हण तुझ्या भावार्थान तुका बचाव केली समाधान वस उपरांत जेजू प्रसंग करीत आणि देवाच्या रासाची बरी कबार प्रगट करीत शहर आणि शहर आणि हळलेन हळली पैन गेलो बारा जण शिष्य ताच्या संघात असले देवसारांच्या उपद्रांत सोडलेलो आणि पिडेशिडेल गुंतव स्त्रियो ताच्या संघात असलो सात देवसारात सुटका जोडलेली मगदलाची मोरी कुझा नावाच्या एरोदीच्या कारभार्याची बायल जुवान सुजान आणि हेर सबारज या आपल्या दडवाबत खान जजच आणि त्याच्या शिसांच गरज सुदारसितली देवाचे उतर हे वाखण ने तो का कृस्ता आणि बहिनीनो एक दिसेच्या वेळात प्राद ते प्राध्या सांजेच्या भोवडे गेले त्यांच्या कळ्यात आता नहीं उतर तंका वसूक पडले आणि चढ उदक ना तरले कार्ड भर उदक मात्र तसे कसे नहीं वेळ तसे ते नं उतर गेले पेले तडीक आणि काही वसूक असा थं वचून पटी येताना सांज झाली सांज जाता जाताना ते त्या नच्या पोलतडीच्या तडीक पवतना नतर पळतना त्यांच्या पहिले एक चली थं येऊन राऊत चली येऊन येली आणि कितले उदक असा ती तिका कळीत नेकून ती नाही उतरून वसूक भियेली तिकून तिने त्यासलियन या एका प्राजाला विनंती केली बापानो मका ती केवकल नेच्या त्या अलतोडी दोर शेत गी म्हणून त्यासलियन त्या प्राजाला विसरताना तो प्राज म्हणालो ना बा ना 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 हांवें तुका आपडूंक जायना हांवें तुका उकलूंक जायना म्हजे नी आम म्हाका तशें करून सोडिना देखून हांव करिना म्हाका सांगा नाका म्हणालो आनी तो न्हय तर पॅन कार्ड बरो उत, त्या उदकांत सोलो न्हू त्या वटेन गेलो ताज्या सांगा तो अनेक आसलो प्रादा त्या प्रादाक या चलयेची बिरमत दिसली देखून ताणे म्हणं बाई तू भिये नका हांव तुका उखलून वरता आणि त्या नंच्या त्या तडीक वर्न वरता म्हणून त्या सलयेक ताणें उखलले आणि उदकां उखलून नंच्या त्या तडीक व्हले आनी त्याच्या त्या तडीक पवतस त्या सलयेक तडीर सोडून तो आपल्या कोव्यात गेलो गोव्यांता गेल्या उपरांत पहिले सो प्रात हाका पळोवन म्हणटा तुवें नियाम पाळूंक ना तुवें पाथाक केले तुवें त्या चले कशें म्हणून उकोल्ले कितें म्हणून उकोल्ले खंयच्या धैर्यान उकोल्ले कित्याक उकोल्ले म्हणून गुणगुणोक लागलो आनी ताजेर अपराध मांडूंक लागलो तूं एक सासे धोत तूं एक याजक तूं एक प्राद तूं एक मटवासी तुवें करून उज जाल्ले कशें केलें म्हणून तो ता ती टीखा करताना त्या उकलो उकलून नच्या तडीर सोडल्या तो प्रात असे म्हणालो भाव हांवें त्या चलयेक कुमो केली तिका उकलून आलतडी तुण पोलतोडी पलतडी आलतोडी हाण तिका थं सोडून कोव्यात आयला हा तिका थंयसर सोडून आयला पण तू तिका तु की तुझ्या मांड्यात ववून असाय म्हणालो हांव तिका नेच्या ते आलतोडी सोडून आयला पण तू तिका आण तुझ्या तकलेंत, तुझ्या तकलेत घेऊन असवा बहिणीनं तुमक समजले म्हणून हांव चिंता आज हंगाली जाणा नी आम शास्त्र पाळच्या खाणुणा पाळच्या रिती पाळच्या रेग्रो पाळच्या संस्कृती पाळच्या पूर्वजात देवन आय सगळे पाळच्या त्या पहिल्या अपराधा बरी पण देवा कोण मानवालो देवा कोण मेसवालो तसली ती एक ओपार जेजून दिवणांगी बऱ्या समार घराची देखील आईच्या आमकां आयकू मेटले प्रत्येक तरण आईच्या दुसऱ्या वस्पात पत्रांत घरा बहिल्या पत्रात भावां बहिणीनं ऐका नियामशास्त्र नय हा निम शास्त्र घट्ट धरी नाकात थाका घट्ट धरा त्या परिस्थितीन ते तो असं किती करतो म्हणल्यार सवाल तुमचे मुखार दवरा तो किती करीत गेलो ते करू कुशी कितें म्हणटा आयच्या दुसऱ्या पत्रात आवास्पद आणि सोळा तावन एकवीस पर्यात आम शास्त्र जेजू क्रिस्ताचे भवार्द वरून मनीस निती होऊन जाता म्हणजे जाणव सारखे ऐका आम शास्त्र पाळून नदे पाळून उपादेश पाळून न्हय धर्मशास्त्र पाळून न्हय देवाचें उतार सांगता नी आमचो आजू पाळोवन न्हय बगा र जेजू क्रिस्तांचेर जूं क्रिस्तांचेर भावार्थ दवर भावार्थ दवरुण मनीस नितीवंत जाता म्हूण आमी जाणांव तिकोन तुका निती दाखयता ते ता ताजेर भावार्थ दवरुं ताका सत्मान तो कितें सांगता तेंकर ताजें बरी जा तुका आनी एक ल्हानसो धकलावन दिता म्हाद तेरा जा विश्यांत खोटकारसो घाई थी बांधु नस्ता ना हिंदू बावती जैसे शिया ताने मुट्ठा मदर तू कितली भोरी मदर तेरे जानता का संगले माँ का भोरी मनाना का आवे मुझे जिस उका तेर करता हूँ तो वो मुझे वो निकितला की भरो थाने के लिए बढ़िया उनको रुंग सोता मुट्ठा स्ता ना वो आन बावती बावती का मनालो कितने तू मुन्ताई तो जिस जुतु जवानी बोल तू सांगताय पळे तू म्हणताय पळे तो जेजू तुझ्या वरनी बर माराज त्या बाबा मिळे तसे म्हणा बाबा माझे वरणी बोर म्हणा तू कितला की बरो हा ताजे बरी जाऊ कू पेसा हाडता कुशी वरता म्हणाली जेज बर वै मू जेजू बर वै मू देटा बो

दुसरे कोणी शोधून येणार ते संसारात वडील तुका शोधून येणार संसारात कोणचं इष्ट तुका शोधून येणार संसार तुका जन्म दिलो तुझा बाप आहे तुका शोधून येणार संसार तुका जन्म दिले तुझे आवय आहे तुका शोधून येणार जर तर संसारात तुका खेंडला जर तर संसारात तुका सांडला मात्र सोदून येता कित्याक तो बरो तूं देवाक वळखा कालोय तर तूं देवाक सत मानताय तर तू देवाशी धावून येताय तर तुका कळतले तुजो देव बरो मुजो देव बरो आणि बरो देव तुका कंडीत सोदून येता बरो देव तुका सोडिना सांडिना बरो देव तुका सांभाळता Dê-nos a mim, Moja, deva, tu seru, o boro, rastnar, mozo, dhani, ko. खऱ्या देवाक निजा देवा बऱ्या देवा वळखल्या तर बाबा बहिणी नो आज तू खेद रे फातकी तो तुझा मोग करता आणि तू तजा मोग करू शिकताय आज हा जो मोग करता किया रे म्हाका फतकी म्हणून ठरला पूण देवान म्हाका विसलो म्हणून दाखला देखून हांव तजा मोग करता तुमचे मधी चढ ताजा मोग करता आज तुमच्या वरीसर जेजूस हांव कित्याक मो करता कि्याक ताजो म्हाका मेळ्ळा तुमचो मेळोना ना जेजूनी सर तुमसं मेळलो जर हा ताज्यावरिसर तुमचो मोग करता करतालो तुम्ही म्हाका बोट जपतात तुम्ही म्हाका पातखी म्हण ठरतात तुम्ही आता म्हजे ते सुखी पळयतात पूण तो पळयना देखून साळूं आज ताजो तितलो मोग करूंक शकता तुमका कळटलें मागीर देवाचे उतर खाण दितना कित्याक ताणें म्हजें व्हडलें रीण फारीक केला हांव रीण खारी म्हूण ताचे मुखार वळखलां आनी ताणें म्हजें व्हडलें रीण फारीक केला तुमी रीण खारी म्हणून वळखोंक नात तुमचें रीण ताणें फारीक केला म्हणलें समजोनी तुमकां ना जतना ती तुमकां मेळटली तुमी ताजो मोग करतल्यात एक नियम शास्त्र पाळलो नाही आम्ही नीतीवान जाता नियम शास्त्र पाळलो नाही तू आणि हा आम्ही नीतीवान जाता देवाच्या उतर किती म्हणता जेजू ख्रिस्त चे भवर्त दोवरून आम्ही नीतीवान जाता आणि देखो नियम शास्त्र नाही नियम शास्त्र नाही बघा ख्रिस्त थे भवर दिता तेनी ती 1.0 जड चे पसंद देखो हांगा सर मुझे हर एक शिकोने दे पर्यंत बावीस वर्षां दावून आं तुमका नी आम शास्त्र शिकई ना बायबल किते सांगता पवित्र पुस्तका किते सांगता मी तुमका शिकई तो किते सांगता मला आऊं तुमका शिकयता तो किते खुशी वर्ता मला तुमकांदा केता तो किते तुझे तर मुझे तर आमचे तना आशेता मला आऊं तुमका कळयता लांबरा संसार तुमका नियम शास्त्र तुमच्या मुखार दोन आले तुम्ही पळे हाचे विरोध ताचे विरोध या उपादेशा विरोध त्या उपादेशा विरोध माका एकच काम दिला तुमका ताच्या हातान घालचे काम आणि तुम्ही त्याच्या हातात पडल्या तर जेव्हा उतार सांगता नाही की कोरिन गारा बदल्या दुसऱ्या पत्रात दावसवर पाच आणि ओळख सतरा तुम्ही पडणे नाही तुम्ही नोवे आज कोणाय की तू तो आणि की पोरनो 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 म्हणून लगत आहे जर भावा बहिणी कित्याक तू लगताय आहे पण कोण आपण नवो 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 म्हणून समजता तो कित्याक नवो ऐका कोरिन घरा बैल दुसरे पत्र आवश्यक पाच आणि वळ सतरा तसे म्हणल्यार कोण एकलो ख्रिस्त थंय जी येता कोणी एकलो ख्रिस्त थंय जी येता तर तो एक नवी रचना कोण एकला येता जेता तो नाही कोण एकला आपल्या समर्थन जेता तो नाही कोण एकला आपल्या धर्मात जेता तो नाही कोण एकल्या आपल्या जातीत जेता तो नाही कोण पोळे ख्रिस्तात जेता तो जाता नवीरस <laughs> परत वास परत वास सरके वास तसे म्हणल्या तसे म्हणल्या कोण एक लोक क्रिस्त जीवन क्रिस्त जी येतात तो एक नवी रचना तो एक नवी रचना पोरणे ते गेले पोरणे गेले पोरणे गेले वळोन गेले तुमचे उंबळलेली मुस्ताय की कितलो चिकोल असलो कितले मेळे असले वळून गेले पण ते पळयतात की या दोनकारांत कितलं सबीत कन उंबळून दिला म्हणले पळयतात तर क्रिस्ता थं असल्या जे कशी के नितळ केला धुव हिमाप्रास धव केला खपसाप्रास मोला के क्रिस्तांच्या हातांवर तू तसं जाताय म्हणता देवाच्या वतरसाच्या जा बुकांत आवसवर एक आणि वळ अठरा तुझी फातकां तुझी सुखी रक्ता वर्णची किती करू शकता तो पळ ऐका येया उलोन पळव्या म्हणता येया 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 उलोन पळव्या म्हणता तुमची पातकां तांबडी असल्यारी पातखां तांबडी थांबडी असल्यारी ती हिमापरी दवी जातली हिमा तो किती करता थांबडी थांबडी पातका तुमची किती करता हिमापोरी बाबोरी तांबडी ज्ली पातखां तुझी बोरी 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 हिमा बोरी दवी करता जो सोमी रक्ता बोरी थांबडी ज्ली पातकां तुझी हिमा बोरी दोवी करता जो सोमी तुझी पातकां रक्ता बोरी थांबडी ज्ली ती हिमा बोरी दवी जातली हिमा बोरी दवी जातली आणि ती रक्ता वर्णची रे तुझी फातकां रक्तावरणची रे ती कापसा बरी दोवी जातली ती कापसा बरी दोवी जातली नियम शास्त्र करीना हे तुझी थंडी झाली रक्तावरणाची फातक नियमशास्त्र शास्त्र खरी ना कोण करता कोण करता जेजू करता नियम साध कितें करता दाखयता फातकी 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 म्हणून तुका फातकी म्हणून थारायता था। पण जे किती म्हण तुझी पातकां वर्णाची जाल्यार ती हिमा बरे हिमा बरेली दवी जातली ती रक्त वर्णाची रक्त वर्णची असल्या ती कापसा बरी दवी जातली कापसा बरी दवी जातली कोण करता दे भावा बहिणी नव शास्त्र पळता हा उपादेश पळता हा खाई दे पळता आयतारचे का मीस कळना आणि सदा चालना हे गरजेचे नाही ख्रिस्तान तुका धुवून नितळ केला की ख्रिस्तान तुका आपल्या आमोले रक्तान धुवून धो केला की म्हणणे सवाल नियमशास्त्रावरून तू आणि हा आम्ही नीती होऊन जाय ना नाही का मुकार आईच्या दुसऱ्या वस्पान देखून नियमशास्त्र नाही बघार क्रिस्त ते भवार दिता ते नीती वनपण जोडचे पासत क्रिस्ताची झूक आम्ही सतमत भावा भहिणी आज मला नितळ केला देवाच्या नाही आज मला नितळ केला देवान देखून म्हणत नितळ माका कर सोमिया निर्मळ माका दो तू कोणाकडे सांगता कोणाक सांगता तुका नितळ करचे तुका धुंचे तुका पवित्र करचे तुका भाग्यवंत करचे तुका नवो करचे जिजू तिकडून उडवलं आई डाबा आणि सांगले कुर्सा नाही कुर्सा रूम काढलेल्या ता जिजून ताजे आमोले करता आज पळ्या पळ्या जिजू ते तुमचं एकवट तुमचं मोग तुमचं तो तुम बांध तुमचा संबंध जेजू ते मुख्य किती नियम शास्त्र पाळून कोणी मुतीवंतोडी ऐकले गे दे पाळता हा नियम पाळता हा उपादेश पाळता हाने सांगले पाळता पाळता नियम शास्त्र पाळून कोणी मुनीस नितीवंतपण जोडिना कोणच म्हणेस नि आमशास्त्र पाळून नीतिवंत पण जडी बदला गरबी जाता गरबी जाता आम्ही मस्त आम्ही गेलो का जा। वांजा दावा वा सो अठरा आणि वळ अठरा तावनो एकलो तर नाटो जे सुसशी येता मेस्त्री ससांजीवी जोडी जे तर हा किती करी जे तो आणि तो म्हणता नाही की जेजू कोण सगळ्या पाळला नि आमशास्त्र पाळला उपादेश पाळला सगळ्या पाळला म्हणता पळ्या जेजू किती सांगता दा का एक पोटी अधिकारी वर्गांतल्या एक पोटी अधिकारी वर्गांतल्या एकल्यान ताका सवाल कर म्हले एकल्यान जेजूक सवाल केल्याने म्हले बोऱ्या मिस्त्री बोऱ्या मिस्त्री बरो म्हणून ओळखाता जेजू बोर ओळखाता जाल्यार बोऱ्या मिस्त्री सासनीक जीवी जोडू हावे किती करीत सासणीक जिवीत जोडी कितें करी जाय जेजून ताका जाप दिली जेजून ताका जाप दिली मका बरो म्हणून कित्याक म्हणतो बरो म्हणून कित्याक म्हणटाय बरो म्हणलो एक सू बोर एकव देव मात्र मुखार उपादेश कंचे ते तू जाणाय देखो जे सुद्धा जी परीक्षा कच्चे का तू जाणाय नाही उपादेश तुम जाणाय नाही उपादेश तुम जाणाय

इतले ऐकून जेजून ताका म्हणले पावाना जेजून ताका म्हणले तुवे करी जय जल्ले एक मात्र उणे असा हे सगळे केलाय पण तुवे करी जय जल्ले एक मात्र उणे असा किते ते तुझे किते असा ते सगळे वीक आणि मेळलेलो दुडू दुर्बळ्यांक वांटून दी आणि सरकार तुका दिरवे असतले आणि उपरांत ये आणि मुजो पाटलाव मुझो पाटलाव कर पाटला हे गरजेचे नियम शास्त्र पाडल्या जाना ताजो कर सो गरजेचा असले विकून पहिले मला सर मुलावकर मला वळखून घे आणि तुका स्वर्ग रे स्वर्ग रे दिर्वे असले भावा भहिणी आज तुक आणि हर एकल्या क्रिस्तची जाऊ कु देव आम्हाला आपणे देतो क्रिस्तांव जोक न्ही क्रिस्तांव काून पाळटात नियम पाळतात उपादेश पाळतात क्रिस्ताची कोण आसा ती क्रिस्ताक वळखून ताजो पाटलाव करतात हर एकल्या मनीस झाल्या हर एकल्या क्रिस्तांची जो जिजू आपूक आपयता क्रिस्ता सांगे आमी आपण जाता माधा तेरा जर ख्रिस्ताची झाली हा तिका म्हणा ती ख्रिस्ता म्हणून ती ख्रिस्ताची ख्रिस्ता सारखी ख्रिस्ता बरी तिकडे मुखार आहे का आम्ही किती करू कसा सतरावी वळ पण आता क्रिस्त थंय नीती वन जाऊक आम्ही सोदताना हेरां बरी आम्ही पातकी म्हणून दिसता जाल्यार क्रिस्त आमच्या पातकाचे कारण म्हणचे गी वैगिनी आता आम्ही क्रिस्ताची जाल्ल्याप्रमाणे आम्ही आम्ही पातकी आम्ही पातकी आम्ही पातकी म्हणून आमकां आम्ही पातकी म्हणल्यार क्रिस्तास तुम्ही असो न्ही क्रिस्ताची जाऊ नी तुकाच तुम्ही पातकी म्हणटा जाल्यार तुका पातकी क्रिस्तान केला गे जिजून तुका पातकी केला गे ते तुज्या पातकांक कारण क्रिस्त गे बोतला तुम्ही कितें म्हणजे कितें चिंतीस क्रिस्त तुझ्या पातकाचे कारण नाही आज तुझ्या पाताक सांडूक तुझ्या पाताक वळकोन नवी जिनी जिवक नवं जाऊन ख्रिस्ताच्या एकवटात येऊ तो कारण नियमशास्त्र कारण नाही बिलकुल नजो बिलकुल नजो हांवेन मोड उडयले हांव परत्यान बांदून हाडीन जाल्यार निजाय की हांव गुन्यांवकार म्हण जालो ते पुराय कारण कोण म्हणजे पातकाचे कारण कोण म्हणजे नासाचे कारण कोण म्हणजे सलवनेचे कारण कोण हे सगळे माझ्या वर विंस माझ्या अंकारावर गर्वावर माझ्या खुशीवर विंस झाला यांचा अजून सुपरात नियमशास्त्र जे बांधून हाडल्या रे ताका अर्थ ना बाबा बहिणी देखून सांपाल किती म्हणता देवा पासून हवे जीवचे खातीर नियमशास्त्रा मरिफात नियमशास्त्राक हाव मोर्न पावला आणि हाचे वरवी

तुकाच तुका तू क्रिस्त सवय कुरसायता तर तुला कळतले तू नमर्थ नय धर्म नय नीत या नितीशास्त्र या नियमशास्त्र शास्त्र नय तुझे थे कोण जियेता जेजुज नियमशास्त्र वर जेजू वरतो मात्यावाच्या मेजेला आवस्वर पाच आणि ओळख अठरा आकाशभूमी सरतली ऐका ऐका पण या पवित्र पुस्तकातले एकच एक उतार हे जाऊचे नाम माझे नाम जेजू मॅथ्यू एटीन सतत हा तुमका सांगता आकाश आणि भूमी सरा आकाश आणि भूमी सरा पर्यात घडचे असा ते घडल्याशिवाय सगळे घडल्याशिवाय नियम शास्त्रातले एकच एक अक्षर नियम शास्त्रातले एकच एक अक्षर वा तिबो पुसून वेसोना वा तिबो पुसून वेसोना देखून जो कोण ह्या नियमशास्त्रातले एक अती लहान नियम मोडता वा तसे मोडूक हेरांक तसल्या सर्गीच्या राजा निमाणो म्हणून लेखतले संपण तर पाळला कोण नियमशास्त्र परिपूर्ण झाला कोणा नियमशास्त्र भूक म्हणून पळल्यावर आज तुमकां लहानसो दाखलो दिता

म्हजे बरी जावं का आज बरो मेकॅनिक जावं का म्हजे बरी सगळी थिअरी शिकोन 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 मागीर हा ती हसल्या बरी ती प्रॅक्टिकल कन 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 आज एक नाव वाट दी मेकॅनिक झाला हां म्हजे बरी ती जायचे जर आता तुला खंयचे सोंपे नी आमचं आता तो बुक वाचून म्हजे बरी जाऊन ते सोंपे गी या म्हजे सांगा म्हजो हेल्पर जाऊन म्हजे सांगा हसून हो हा करताना पळोवन शिकचे बरं खंयचे बरं हां आज तुक आणि धन्स करूक क्रिस्ताक पळोवन शी क्रिस्ता सव्या रावोन शिक क्रिस्ता सांगत जिवून शिक क्रिस्ताचा पाटलाव करून शी क्रिस्ताक वळखून शिक ताजे थंय सगळे नियम शास्त्र संपूर्ण झाला आनी वरतो दुसरो नियम या कायदो ना लेकिन तुका आणि मका ते जेजू दाखवून देता हाच्या तिन्ही वाचपा आणि तुमकां कळटले देखून हांव पयलीं हांवें सांगलें तुमकां नियामशास्त्र न्हय नियामशास्त्र मारी पात न्हय जेजूक आमी स्विकार केल्या वेळार जेजू आमकां आमकांच आमी जेजू ते कुर्सायल्ल्या वेळा कितें म्हळें सांपावलान अवस्वर दोन आनी ओळवीस क्रिस्तासोवे so मका कुरसाईला मका कुरसाईला हाऊ आता जी येता तो हाऊ नाही हाऊ आता जी तो हाऊ नाही बगार क्रिस्त मुझे ते जी येता पण आमच्या ते कोण जी येता आमच्या ते जण एकल्या ते कोण जी येता जेजू जी येतो झाल्यावर आमक कंडी जाऊन आस आम्ही जेजू गट्ट धरण जेसो वर्त मोक नाही सांगले नाही घे तुमका आसा बारी तिने आमका नियामा आमक रीती आमक रेगडो रिवाजो आमच्या पूर्वजांतून आयले सगळे संस्कृती आमचे खायदे चलयतात आज जेजू आम्ही एकल्याक पातकी म्हण ठार माता पातक्याक पात ताने स्वीकार केला जर त्या पातक्याक तो स्वीकार करिना गी ह तुका पातक्याक तो स्वीकार करिना गी तिका पातक्याक स्वीकार करिना गी आयला कोणाखी

Aleluya, aleluya, aleluya. मुकली वळ आहे का रक्त मासात हा जी येतात ते जीवित मुजो मोग केलो आणि मुझे पासत आपलीच बेटवणी केली त्या देवाच्या पुताच्या बावार्थ वरवी हा जी येता मुझे खातीर मुझ्या पातका खातीर आपणा किस्ताने भेटवणी केली मुझ्या पातकांगा ते तकासताने भेटवलं ओढवलं आई डाब्यानं कुर्साच्या मोरणापर्यंत तकासताने खाली केलो आणि भेटवलं म्हणतात पिलीप गारा पडल्या पत्र हवस व दोन आणि ओळू सो आणि सात आपणा कसाने के खाली केलो कुर्साच्या मोरणापर्यंत तुझ्या खातीर तुझ्या खातीर आमच्या खातीर ताने तका खाली केलो आणि कोणा खातीर आमच्या नाही तर आणि कोणा खात खाल झालो ऐका सैम सैम देव, देव ताजी पदवी राजवटकी सिंहासन सरगीचे झाल्या रे तरी त्या समासंपनाक लप दोन राहू समासंपणाक लाभ दोन राहू ना त्या हुद्याक त्या पदवीक त्या संभ्रमाक त्या राजवटकेक तो लब्वून रावलो ना बगर मनशा सरको जाऊन मनशा सरको जाऊन गुलामाचे रूप घेऊन गुलामचे रूप घेऊन ताणे आपण पूर्णपणे तुझ्या आमच्या खात पूर्णपणे खाली केलं मनशा रुपान तो दिष्टी पडलो मुनशा रुपानीक पडलो आणि आपण आपण मोरणा पर्या मरणा पर्यात खुर्साच्या मरणा पर्या साधे मरण तुम्ही संसार नालिसाचे मरण पर्यंत तो विदेय झालो विदेय देखून देवान ताका अति उंच उभारलो विदेय बापाक तुझे खातीर म्हणजे खातीर आमकां ताजे थं एकवट होऊन देखून आज क्रिस्त असे तुझे जीवित बांधून हाड बाबा क्रिस्त असव तुझे जीवित बांधून हाड बहिणी धर्मात नाही नितीत या शास्त्रात काही त्यात उपादेशांनी नाही तुमका सांगला मुच्या काळात दहा उपादेश दिले आणि नव्यात असत्या काळात ते दाव उपादेश असले दोन उपादेश केले पण सर्गा सर्गासटतना ते दोन असले एक केलं दाव उपादेश तुम्ही जाणार

कान दिवून असलो जेजून तांका सारखी जाप दिल्ली पळवून तो मुखार आयलो आणि सर उपादेश भितरलो पहिलो कोणचो ऐका सर उपादेश जैत्य उपादेश असत मस्त उपादेश असत त्या सर उपादेशांपैकी पहिलो आणि वर्तोपादेश कोणच म्हणून सवाल करी लागलो सवाल करी लागलो जेजून तका जाप दिली जेजून तका जाप दिली पहिलो उपादेश पहिलो उपादेश हो पहिलो तो हो किती आयक तू इस्रायल आयक मुझे परजे इस्रायल सर्विस फॉर आमसो देव सर्विस फॉर देव तो एकलोस धनी एकलोस तुझो मुझो आमसो धनी सगळा तुझा काळजा पहिलो पादेस किते असलो सगळा तुझा काळजान सगळा तुझा आत्म्यान सगळा तुझा आत्म्यान सगळा तूझा तुझा मोना सगळा तुझा मोना आणि सगळे तुझे सक्ते सगळे तुझे सक्ते सर्विस परा तुझा देवासो तुवे मोकरसो सर्विस परा तुझा देवासो तुवे मोकरसो आणि आणि दुसरो हो दुसरो हो तुझ करताय तसो तुच्या तुझ्या सो तुवे मोक करसो दहा उपाय आणि दोन उपाय दिसून गेले सगळ्या काळजार मोना सगळे आत्म्यान पहिले देवा समोर कर आणि कसो तुझो तू मोग करताय तसो तू पेला समोर कर दोन हात गेले पण सरकार सोडून वेच्या पहिले दोन असले एक केलो दोन असले कै जुआच्या बांजेला आणि आवास्वर पंधरा जॉन्टर फिफ्टीन तेरा आपल्या इष्टापासून आपला जीव दिवचे प्रास वरतो मोग दुसरो ना ती बारावी ओळ ऐका हो उपादेश जैते उपादेश असा नियम उपादेश उपादेश तुमच मोग कसो तस कस तुमचा तस तुम्ही एकमेकांचा मोग करीत जाय इतल्या सगळे नियमशास्त्र या एका उपादेशात असा सगळं पोवित पुस्तक एका उपादेशात असा

आईच्या शुभ आमकां कळटा तो कसो कसं करता म्हले ते सत आईच्या वांजेलात आमक ऐकू मेळा तरी सकाले लुकास वांजेल आवस्वर सात वळ तीस आणि सता लुक असो वांजेल आवस्वर सात वळ तीस आणि सत आवस्वर आठ ओळ तीन पर्यांत मोदल्या एकल्यान जेजूक आपयलो लोक कसो मोग करता लोक कशे हेरांक मानता या ट्रीट करता ट्रीट करता म्हणजे कसे खंयच्या दृश्टीन पळयता आणि जेजू खीन पळता आता सारखे आमकां कळटा आयका फारी जेवान एकल्यान जेजूक जेवणाक जेजू त्या फारी जेवाच्या घरा बसून जेवणाक बसलो आणि जेजू तुम्ही कोणी बसून घरा बसना ते जेवणा बसना ते जेजू बसलो आणि त्याच शहरात खोटी जिनी जी येतली एक स्त्री असली धैर मेळात गे तुमका की कोणाच्या घरा की देवा नाका पहिला रे कोणी या स्त्री बरी की त्या शहरात एक खोटी स्त्री जिजो फरी जेव्हा घरा जेवणार आसा ते ऐकून आणि तिका खबर को मेळटा कोण आयला ताच्या घरा कोण आयला त्या पारिजवाच्या घरा कोण आयला अ जेजू आयला म्हणून तिका कॉबरकांती सुगंध तेल घेऊन आयली किती घेऊन वेता सुगंध तेल चंद्रकांत शिस्लेत सुगंध तेल का आणि त्याच्या पायासरशी पाटल्यान रावून रडोक लागली जेजू पाटल्यान रावून त्याच्या पायासरशी पाटल्यान रडता

किती कसे सांगता तुम्हाला समजा जे फरक व्यत्यास कळा जे देखून तुमका, तुमका सांगचे फारी जेवाच्या पाया पडणार जेजूच्या पायांक पडता पायां आणि आपल्या दुकाने तिने पाय भिजयले आणि उदक तिका जायना रडता रडता दुखां गळय दुखां गळून गळून त्या दुखानी त्या स्त्रियेन खोट्या स्त्रियेन जे पाय भिज आपल्या माथ्याच्या केसांनी ते पुसले तू आलो ना तिचे ते पुसले आणि तस उमो घेतला आणि उमो घेतलो आणि परमळीक तेलात ते माकले आणि ताजे पाय तिने तिने हाडलेल्या त्या सुगंध तेलात माकले फारी जो किती करता

तो किती म्हणता ही स्त्री कोण म्हणून ताका कळलेले झाल्यार ला ला ऐका 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 हो मुनीस निजाय की एक प्रवादी जल्लो जल्यार आपणाक आपडलेली ही स्त्री कोण आणि खंच्या कास्ताची पातकीन म्हण जाणा असत फारिजवाची चिंतना पळ्या संसारी मनशांची चिंतना पळया दिगंत भावा भयणी न तुका संसारातल्या मनशांच्या बक्षण्याची गरज ना देवाच्या बक्षण्याची गरज तुका असा म्हणले आज तू समजून घे आणि संसारातलास दुसऱ्या गडी ताज्या मोतीन तुझे सगळे आता ते रेकॉर्ड केले हार्ड डिस्क थंच दोन बसला म्हणलं समजून घे संारस्या मतीत असलेल्या हार्ड डिस्क काहीच डिलीट करना म्हणलं समजून घे तू किती बरोबर तो खोट्या दृष्टीने चिंतला पळता म्हणलं घेण तू पारिजेव म्हणटा किती म्हणता हो मुनीस निजाय की एक प्रवादी हो मुनीस प्रवादी झालो झाल्या देवाचं मुनीस झालो झाल्या आका सगळे पहिलेच कळटा म्हणता वय झाल्या आपण आपडलेली ही स्त्री कोण आपडलेली स्त्री पातकी खोटी स्त्री खोण आणि खंच्या कास्ताची पात पातकी म्हणून जाणार कास्ताची पातकी ग्रेड दिल्या ग्रेड ग्रेड कंच्या कास्ताची पातकी ऐका ऐका सर के ऐका खास त्याची पात केन ते दुवा जेजू तका जाब देऊन मुनालो सिमाव हवे तुका एक उत्तर सांगचे असा आता ऐका कितले सुबित करण जेजू एक बरी एक वापर देता सिमाव हांव तुका सांगता हांवे तुका सांगचे असा ते ऐक किदे ने सांग, सांग, किती एक बरी लहानशीपारेजू सांगता मुन दारून म्हणाल दुडू रीण द्या एकल्याक दोग जण रीणकारी दोघांक रीण ताका तोग रीणकारी असले एकल्याक तने पैंशी रुपये रीण दिले आणि एकल्याक तने पन्नास रुपये रीण दिले सोमयका एकल्यान पांचशी रुपय आणि दुसऱ्यान पन्नास रुपय ताका देवे आसले एकल्यान पांचशी रुपये कण गेले आणि एकल्यान पन्नास रुपये कण गेले ताजे कडचे रीण फारीक करूक तांका दोघांकी तांक नातिल्ले वरवी ताणे तांका माफी केले दोघांकी रीण खाण गेला पण रीण पाठी देऊन तांका तांक ना देखून ताणे किती केले बिरमो चिंतून तांका दोघांकी तांचे रीण మాఫీ అతే మధలో కో రీణ ది చూడ మోగీ రూపే పన్స్ రూపే దోగీ దోగైలా వడ్డనీ పైకి యా దోగ పైకి కోణ రీణ ది చో మో చో మోగ सिमाऊन जाप देऊन मुळे आणि सिमाऊन सर की जाप दिली किती मुळे चढ रीण देवे असलेलो म्हणून पाचशे रुपये रीण काढून गेलो पाचशे रुपये माफी जाल्लो म्हणून माका भक्त म्हणालो किती समजाता तुमका बरो टाकलो वैम वैम पाचशे रुपये रीण काढून गेल्या बक्षिला आणि पन्नास रुपये काढून गेल्या की बक्षिला आता या दोघांपैकी कोण त्या बक्षिल्या धन्याचं कोण चढ मोग करता

पुंटीने मुचे पाय दुकाणी दोनो तिजा दुखाणी आका उधाग्यांक पोटवणा तिने आपल्या डोळ्यांतल्यानी गलचत दुखाणी त्याचे पाय दुले आणि आपल्या केसांनी पुसले आणि एक तू आलोसे ताने ना तिने आपल्या केसांनी तिचे पाय पुसले तू वे मका उमेन स्वागत केलो तू मका एक स्वागत म्हणून यवकार म्हणून वेलकम म्हणून एक उमो मव देऊना इतवे मका एक <laughs> वेंग देऊ नये पण तिने पण तिने हा भीतर सरले घडये तावन मुच्या पायांक उमो देऊन सो कळलो ना हा मुझ्या पायांक दियू, उमो देऊन सो कळलो ना आणि तुवे मुझ्या माथ्याक तेल माकले ना तुवे माका माथ्याक तेल माकोंग नाही तिने तिने मुझे पाय सुगंध तेलान माकले मागीर देखून हा तुका सांगता जायती तिची पातका ती तिका बोक्सल्यांत पळ्या निघी किती असू ती जैती तिची पातकां रक्तावर्गाची तिची पातक खटोर धारून जळजा भरलेली पातकां जैती तिची पातकां ती तिका बोगसाल्यात किद्याक तिकास्तीने कोणाक भेटेल तिकास्तीने कोणाच्या हातांतीने तिकास कोणाच्या लाडलो बॉक्सने जा तुक तुझेच मुखार हाड मनशामुखार हाडीनाका सांगले तुमकां त्या स्त्रियेनं तिकाच तिने त्या पारिजव्याच्या पाया मुखार हाडले नंतर किती जाते तुम्ही जणात बामा भयणीन आज तुम्हाला परत जिजू सांगता थोडला ओडलो पतकी रे जस असं शेताना तू पोरण असव जात जाताय पोरणे ते गेले नवे ते उरले देखील हा मिसाच्या सुरवेर सांगले हरी एका सांताक सांतीने तिची या ताची पाटली पातकी जिनी म्हणली असा या ताने तकास या तिकास हातात घालो सांतीपोनाची जिनी लाभली

Hmm. आता तुमका हे कसे दिसता सांगा तुमका कसे बघता कसे दिसता तुम्ही सांगा एकल्या मनशाक दोघ पूत असले एका बापा एक दोघ पूत असले तो आपल्या पहिल्या पुता सरशी येऊन म्हणालो वडला पुता सरशी येऊन म्हणता बापू ये म्हणता पुता पुता तू आज वसून दाका मोळ्यात काम कर बस म्हणजे दाका मोळ्यात तू काम कर आज वस तू काम कर आणि ना हा वसना ताने जाप दिली आणि तो म्हणता ना माका खुशी ना मग मूड ना मला जायना हा वसाना म्हणाल उपरांत ताणे आपले मौन बदलिले पण आपले मौन बदलिता उपरांत आणि बापू धाकट्या पुता सरशी येऊन आणि बापू जगट्या पुता येऊन किती सांगता जायत बाबा जायत बाबा म्हणता पहिले ना म्हणताना म्हणून मौन बदलता वेता दाखटो जायत बाबा वेता म्हणता आणि वेता म्हणून ताणे जाप दिली जाप दिली पण तो गेलो ना तो गेलो ना या आ, पुता पैकी कोणे तर बापैची खुशी केली या दोघांपैकी ना मका खुशी हा ना, ना म्हणून एकल्यान मागीर गेलो ना वेता वेता पंडित वेथा म्हणून असोक ना या दोघांपैकी कोणे ताज्या बापायची खुशी केली ताणी जाप दिली आ, जाप दिली जा आता जेजू किती म्हणता जेजू त्यांच्या लगे म्हणालो ऐका देखून जेजू त्यांच्या लगे म्हणालो सतस हा तुमका सांगता सतस हा तुमका सांगता सुमका गार आणि कलवता तुमचे प्रास पहिली सर्गीच्या राजांत रिकतात ऐका कोण पहिले सरका वेतात किती म्हणतात सत सांग तुमका सांगता जेजू म्हणालो सुंखागार आणि कलवा सुंखागार म्हणा पातकी वैमू सुंग वसूल करतले पातकी वैमू अन्याय करत पातकी वैगिनी लुटतले पातकी वैगिनी सोर पातकी वैगिनी पण एक दीस किती जाते आजच जक लुकांच्या एकणीस आणि सराररारा सकला देवलो ताज्या दे उपरांत किती म्हणाल सव्या वळीन मुखार सव्या वळीन लूक नाईनटीन सिक्स आणि <laughs> सरारा देवून आयो <laughs> जो सरारा देवून आयो आणि संतोषूक स्वागत केलो हे पोळिव न तो पातकी सैरो जाऊन गेला पारिजेव पातकीला कोण सुंकागार ता किती म्हणतात पातकी गेला खेळा पातकीच्या घरा गेला म्हणून लोक गुणगुण लागलो आणि

आईच्या दिसा ह्या घरात बचावी आई अन्याय ते अनिता सांडली आणि ताकास ताने कोणाक भेटलं आणि जेजुके ते म्हणता आईच्या दिसा या घरात बचावी आयल्या देखून भावा भहिणी न कोणच्या खुशी करता ताका बाचावी कोण देवाची खुशी करता तो सदां काळ बळता जेजू म्हणे आवई कोण भाऊ म्हणून आहे मार्कच्या वांज्याला तीन आणि सात किती म्हणजे जेजू मार्क थ्री वस थर्टी सेवन थर्टी फाय जो कोण देवाची खुशी करता वस थर्टी फाय हा मार्कच तीन वळ थर्टी फाय जो कोण देवाची खुशी कोण देवाची खुशी करता तसो भाऊ तसो भाऊ बहीण तिस् आणि देवाची खुशी करता आणि जुवांच्या पहिल्या पत्रात आवाज दोन आणि ओळख सतरा जुवांच्या पहिल्या पत्र आवाज दोन आणि ओळख सतरा अंतरता ग्रेस काय अंतरता तुझे वाटप अधिकार उद्दो पदवी सगळं सगळे अंतरता पण कोण देवाची खुशी करता ऐका संसार आनी ताचे वन धवनी संवसार हो संवसार अंतरतलो वन धवनी अंतरतल्यो ग्रेस्क अय अंतरतली आनी घालूं तुजो दुडू हय अंतरतलों पूण देवाची कुशी करता काळ पाळता कोण नियमशास्त्र पाळता तो सदां काळ बाळता नाही कोण देवाची खुशी करता तो सदां काळ बाळता तेका देवाची खुशी करू तिकडे हांगाची सुगें म्हणटा पाटीये माथे वंजेला वस्वरीक किस आनी ओळ ती सातावर मुखार कालवांता सुंखागार कालवांता तुमचे वने पहिले सगळीच्या राजांत व्यक्त केले म्हणतात जेजू ऐका जेजू तांचे लागे म्हणालो जेजू तांचे लागे म्हणालो सतत हाव तुमका सांगता सतत हाव तुमका सांगता सुंखागार आणि कालवांता तुमचे प्रास पहिले सर्गीच्या राजांत रिक्तात किती आग म्हणता जेजू किती आग म्हणता किती म्हणता सांगा आम्ही आत्ता एक दाखलो दिलो

आडवर नाका भुरग्यांक तू जास्त ये जेजू हांव काकळूत मागता दितोलोय म्हूण पात येता पात का मोजी आयच्यान सांडता आ हे गरजेचे सुखागार कालवांता कालवांता कळले गे तुम्हाला कालवांता वेशचे कालवांता म्हणजे बाजारी स्त्रियो कालवांता म्हणजे कळ्ळें न्ही गे कशी कुटी स्त्री म्हणून आता ऐकाल तुमच्या वने पहिले ते सर्गीच्या रासात रिकतात कित्याक झेजूक ओळखल्या वेळार आपण पाताक ती वळखातात पाताक रडा जिनी बोदाला तिने दुखां ती रडली किती रडली ती आपणाची का रडली मातेमच्या वांजलात आवास्वत तीन आणि ओळख तीन गेले म्हणता जुआ बाबतीस ती अरण्यात बोब मारता तुमची पातकिजीनी बो आला त्याच्याच विषयांत ते इजाई या प्रवाद्यान सांगले त्याच्याच विषयांत इजा या प्रवाद्यान सांगले अरण्यात एक ताळो बोब मारता अरण्यात एक ताळो बोब मारता सोम्याक एक वाट तयार सोम्याक एक वाट तयार करा, करा। ताच्या पैणाक रस्तो नीट करा मुखार देखून भावा बहिणीनं ताजो रस्तो नीट करा या ताज्या पैनाक एक रस्तो तयार करा म्हणल्या अर्थ किती तुमची पाच किजीनी बोधाला त्याच्या पहिल्यांची वळ किती तुमची पातकिजीनी बोदाला पातकिजीनी बोदाला कित्याक सर्गीचे राज लागे पावला जे जेजूक आपणायचे तर तुमची पात कि बोदाला आणि रडा पातका रडा म्हणजे त्या कंदारात तसा येणे रड रड पाता तुझे रड पाटले जीवी तुझे रड, रड रड पाता तुझे रड पाटले जिवी तुझे रड का करून सदांच पाट धरून सर्गी वाट पात करून सदांच सर धरून सर्गी वाट आज वडले काही करू ना तितलेच भियेना तो तुझ्या पायात हाडूंक तिथलेच तुम त्या पातकी स्त्रिये बरी रडोक तुझी पातकां आणि तुझी दुखांत घोळ आणि पाया पडुली तुका तुझ्याच केसांनी पुसू ती पुसल्या उपरांत अं तुझ्या दुखांनीच तुझी पातकां तुवें नितळ केलंय आनी ताजो पाय तुजी तिसर बरी ताज्या पायार पडून घोळून गेल्यात ताज्या पायच्या उमेक आणि आणि उमोखानी येऊन ताजे सांगा ता सुगंध त्याला न ताका मागल्या वेळार त्या ते सुगंध त्याला स परमळ आपणावन सुगंध त्याला तर ते तुम्ही पवित्र जाऊ देखनच मुखार किती दे म्हणता जायते तिची पातका पण ती का, का बक्सल्यात ऐका मुखार आहे कायच्या वांजेलांत तिने दाखयलो वर्त मोगस हका साक्स नाही फॉर्टी सेव्हन देखो तू काव सांगता देखून हाव तू सांगता सीमा हाव सीमा हाव सीमा हाव सांगता तुवे मका जेवण आका पहिलो पण आज स्त्री अंग आयल्यावर तू काव सांगता कि जंती तिची पातका जंती तिची पातका तीन तिका बक्सल्यांत तिका बक्सल्यांत तिने दाखिलो वर्त मोगस हका साक्स लेकिन भावा बहिणी तो पातकी म्हणून कोण शांत सारोने भरी रावा नका ती कोण सांगत अस सरवणस काढणं आम्ही किती करता हो? कसरो कान वय वैम त्या भाषेन देऊ सरवणी भाषेन काढतो तुझो कसरो मात नाही हेरांचा तुका तुझ्या मारिपात काढतो जर तुका तू हो त्या हातान घालताय तर आज हे करू मुखार सर तो सांगता व सांगता म्हणून आणि पळ कितलो मोग तू जोडताय देखून तो हांव तुमकां सांगता सगळं संसार म्हाका विरोध झाला रे सगळं संसार मुडाटल्या रे माका भिरांना हांव कोणाच्या हातांत आसा कोणाच्या मोगांत आसा जेजू माझा मोग करता जेजू मजो मोग करता मजे सवय आसा जेजू तो म्हजो मोग करता जेजू माझो मोग करता जेजू माझो मोग करता म्हजे सवें आसा जे झो तो म्हजो मोग करता, आ, तो मुझो मो करता आनी तो म्हजो मोग करताना आं आनी म्हजी पात्त फूल झोपली धुवन काणता आनी दर्यांत उडयला आनी दर्याच्या गुंडा गुंडायांत घाल्यान तर हांवें वगेत जाता गे हांवें कितें करूंक जाय आं हांवें कितें करूंक जाय तुजो हा मोग करता तुजो मो करता जेजू तुजो हा मो करता आता सदा तुझ्या पाया तळा रवतल तुझे वाटेन हाव सतल तुझे संगी हा गातो हांव पाटी सरसो ना तुज्या पाया थळा रावतलो तुझे वाटेर हा सरतलो तुझे संगी हा हांव हाटी सरसो तू या स्त्रिये बरी ती स्त्री कोणी कोणीने मागदल्यान मोरी जेजून तिची पातकां बोक्सल्या वेळा तिका म्हणलें कितें कळले त्या खऱ्या मोगाक वेंगलेली ती मोग आपणायली ती त्या घड येतान मुखार वांजलात कितें जाता सो तिची पातकां जयती ना ती बोक्सात आणि तिने दाखयलो वरतो मोगस हाका साक्स मात्र त्या घडता पातकांच्या बोक्सांनी जोडल्या वेळात वरतो मोग ती करता जेजू सोत जेजूक सांडिना किद्या कितलो मोग मिळ तिका समजा इतली म्हणजे पातका सड अँड सड तुझी पातका तू वळखात आहे सड अँड सड मोग तू आपणायत आहे जिजूस आणि जाका तोड्यांस बक्षिला तो तोडस मोग करता देखील सोडा सांगले नाही तुमक आणि की जिजूच्या बक्षाने देवाच्या बक्षाने किती म्हणणं कळवंक ना देखील तुम्ही तोडस मोग करतात हिल्लस माका कितले ताने बक्षिला कितले ताने बक्षिला कितले बक्षिला देखून हा तो मोग करता फरक इतलोस आणि तुम काय ते बघता जिजून म्हाका बक्षिला जिजून म्हजो सर धुन काढला म्हणून बघता तुम्ही ताजो वर्त मोग शकता शकतात कोणाक थोडेच बक्षिला तो थोडोच मोग करूंक शकता आणि उपरांत जिजो ते स्त्री एक म्हणालो तुझी पातकां तुका बक्षली ताचे सांगात जेवणार बसलेले आपणा इतल्या अशे म्हणूक लागले पातकां सहित बक्षितलो हो मनीस कोण जायत कोणी सांगता म्हणून सांगता म्हणून वसच्या पाया पडून रडा नका तुझ्या भावार्थली वळका पण मुळे तुझ्या भावार्थान तुका बचाव केली जेजू मका बक्षिता जेजू मका वळखाता जेजू मका हा फातके झाल्या स्वीकार करता तो मका सणीना तो सोडीना म्हणजे समजून तुझा भावार्थान घट्ट घट्टर हंगा हा तुम्हाला दाखले मार दिवचे आता तुम्ही आपणा जर तुझ्या आमले रक्तान तुवें म्हाका दोन काढलाय म्हजी सर पातकां तुवें त्या कुर्साक खेळला ही तुझं कर्ण घेतलाय ना फाव जाल्लो हांव ते वेचीक पुता बरी आम्ही वसता लोकांच्या मांजेला पंधरा आणि अठरा तो म्हणालो जेव्हा ताका बूद आयली तो म्हणालो बाबा देवा विरोध बाबा तुझे विरोध हांवें पाता कादारले तुजो पूत म्हणून सांगूंक हांव फावो न्ही पळया न्ही तो तुजे पाताक रडटा लुकाच्या मांजेला दावस पंदरा वळ अठरा हांव आतांच उठोन म्हज्या बापाय सरशी वेता हांव आतांच उठतलो हांव आतांच उठतलो म्हज्या बापाय सरशी वेतलो आनी आनी म्हणटा आनी म्हणटा बाबा देवाचे आनी तुजे विरोध देवाचे आनी तुजे विरोध हांवें पाताक आदारले पयले वळखण गे बाबा बापा तुझे विरोध हा पाता का दारले ही समजणी हो जेजू तुझे विरोध हा पाता का धारले देख न जाय सांगू जाई आवडतो आणि वेतो बापासोशी हाऊ रवतो आवडतो आणि वेत बा सशी हा रावतो सर्गीच्या त्या घर सस्त्याच्या त्या राजा सर्वांसंगी देवाक उमेळ हा उठतो आणि वेतो बापा सशी हाऊ उठून वेचे काही कुमसारा बसल्या पद्रापा सरशींनी भिनाकात उठ्ठा आणि वसची दुसरशी कि ते पद्रेपासी गेल्या परतून परतून परत परत वसून तसात पोंचे जसं सचिन गेला जस राहल्यार तुका माहिती पडतून याची गरज पडची ना देखून तो किती वाचले आम्ही नाही उडवलं सुंकागार आणि खाल वाता तुझ्या वनी तुमचे वनी पहिले सगळीच्या राजाक भेटले म्हणले नाही मॅथ्यू ट्वेंटी वन वस थर्टी ह्या दोघां पुतापैकी कोणी तर बापायची कुशी केली त्याच्या उपरांत थर्टी वन हा ताने जाप दिली पहिल्यान जेजू त्यांचे लागे म्हणालो जेजू त्यांचे लागे म्हणालो सतस हा तुमका सांगता हा तुमका सांगता तुमका घर आणि कलवंता तुमचे प्रास पहिले सर्गीच्या राजांत रिकतात आमच्या वनी कितले पातके असतात जेजू गेदोळ वळकानातले एक गडी तांका मेळला पुरो जेजू त्यांच्या रगत वारला कुसार म्हणून तांका पातकांच्या पक्षाने जोन दिला म्हणजे एक त्यांच्या मतीत आयल्या उपरात त्यांनी वसून सर पातकांक त्या घडये जे जेजून म्हाका स्वीकार केला त्या त्या सुकागारांवांतांक पहिले सगळींचे राज मिळतले देखून किती झाले झाले गी वाचून झाले हां देखून सो पहिले सुखागार आणि कालवांतांक म्हणजे सर तर पात क्यांक देखून सुजोज म्हणता की मातेवाच्या वंजलात अवस्वर नऊ आणि वळ मॅथ्यू चॅप्टर नाईन आणि वस थर्टीन जे जो आई लाकवाना खाती जे जो आईला उद्देश किती ऐका मॅथ्यू नाईन वस थर्टीन वसा आणि ह्या उतरांचा वसा वसा आणि ह्या उतरांचा अर्थ किते म्हणून शिका अर्थ किते म्हणून शिका मका जाय दया जाय दया नाही बलिदान नाही बलिदाना तुमची नाही तुमचे खानून हे हाड ते आड ये ते नाही मका जाय नाही बलिदाना मका जाय दया म्हणता आणि हा आयला पातक्यांक आपोंग आयला हा आयला पातक्यांक

देखील भावा पहिली हा किती आहे तुम्हाला हो सांग हरिय पटी तुम्ही कांतारा म्हणताना तुम्ही आणि की चढ आणि चढ माझ्या पातकांच्या बक्षाने कोणे मला जोड दिला मला नितळ कोणे केला ना मला दुला कोणे मला हिमा बरी दोव केला कोणे मला कप्ता बरी दोव केला कोणे मोजा जेसन देखूनच मागीर येऊया उपरांत ते आठव्या आवासवरांत ओळ एक दोन तीन जेतना जेदना आईच्या पहिल्या वासपांत दावेद रायाक नातानान तानान ताचे पाताक दाखोवन दिले राय तूं अभिशेक केल्लो देवाचो सेवाक तूं देवा विरोध देवाचे कुशे विरोध योजने विरोध कितें के केलाय ते दाखोवन दिल्ल्या वेळार ते ताका कळीत जाल्ल्या वेळार व आपले खेला म्हण भोगिल्ल्या वेळार दावीद राय कोण हा ते परतात आयका आयच्या पयल्या वसपांत समेलीचे दुसरे पुस्तक आनी आवाज वर बारा वळ सात तावन दा तेदनान नातनान दाविदाक मुळे नातानान येता दाविदा शिष्य आणि म्हणता तूच तो मुनीस सर्वेस फॉर इस्रायल असो देव असे म्हणता देवस तुका आता तारे ता पातकी म्हणून देखील भावा बहिणी जेतना तुझे कोशे तुका सांगता तू पातकी तू पातकी तू घातकी तू अन्नाडी तू देवात पैस गेलाय देवा किती मानवाना तेच करताय म्हणून तुझे कोशे तुका सांगताना हंगा नाता अनुसून देवी दावीदा सांगताना देवस असे सांगता तुका किती म्हणून हवे तुका अभिषेक करून सो राय नेमलो सावलाच्या हातांतलो तुका निवारलो किती करू म्हणटा म्हटे परजे मुजे किदे वायट हांवें तुमका केले खंयच्यान तुमकां दुखले सांग म्हाका म्हणन है परजे किदें वायट हांवें तुमकां केले खंयच्यान तुमकां दुखले स तशी आम्ही निळ करता अंगा देव दावी दा किती म्हणता तुक तुका हा किती करूक ना सावलाच्या हातानं तुका बचा केलो सावला चो तू सिंहासन तुका दिलो मात्र सावलाचे सर ग्रेस काय तुका दिले सावलाच्या बाई लांके तुका दिले काय 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 तुझ्या दनियाचे घर हवे तुका दिले तुझ्या दनियाचे घर हवे तुका दिले तुझ्या दनियाच्या बाईला तुझे वेंगेन दिले मात्र तुझ्या दनियाच्या सर बाईला तुझ्या वेंगेन गेले इस्रायलाचे आणि जुदाचे घराणे हवे तुका दिले सगळ्या इस्रायलाचे घराणे दिले जुदाचे घराणे हवे तुका दिले हे पवनातले जाल्यार हा तुका आणि सर दितो आणि जाय तर माझ्या सेवाका तुका किती उन्हे असं सगळ्यां हा दितो तर तुम्ही सर्वेस प्रचा उतरास कित्याक तिरस्कार केलो हे गरजेचे देवाच्या उतरास कित्याक तिरस्कार केलो देवाच्या त्या कायद्याचो या देवाच्या त्या म्हणल्यार नियमांसो

तलवारين जीव मारलोय इतती दूर याक तलवारين जीव शिमरलोय तू वेंताचे बायलेक तुझी पतीन करून घेतली आणि ताच्या बायलेक कबे सबाक तुझी पतीन करून घेतली अमोनीतचे तलवारين तू वेंतक जीव शिमरलो मात्रनी तुजिस करून गयो तुझे सवंत राव गो ताका तवे जीव मान उडेल तू वे मुची बेपर्वा केली आणि हित्तीत उर्यचे बायलेक तुझी पतीन करून घेतली देखून तुझ्या घराण्या वेली तलवार पैसरची ना देखून देव ता सांगता कुशे विरोध कुशेविरोध्या आज्ञा विरोध विरोध्या योजना विरोध तु देखून तुझे विरोध ती तलवार तुझ्या घराण्या विरोध ती तलवार पैसरची ना देखून आपल्या पातका वर आपण येऊचे ते आखांत आपण येऊचे कष्ट आपल्या घराण्याचे आपल्या ते कष्ट जल दावीत किती म्हणतात तेराव्या वेळी तेरा नातानाक दावीदान नाता दावीद करता सुकारी मारीना नातानाक तो म्हणता देवाच्या सेवा तो म्हणता म्हणता हावे सर्वेस्परा विरोध पाताक केले हवे देवा विरोध पाताक केले सर्वेस्परा विरोध पाताक केले देखो भावा भैनी नितना हमें देवा विरोध किया विरोध किया विरोध तजे आत्म्या विरोध तजी योजना विरोध वटे ची ती हमें परवा करी नाला देखो ये पैले कौशेट देखो कौशेट कत अर्थ तो तुम आने हम के कोण शरीर कांत येतं म्हणा कोण तुझ्या कोण शरीरात तस पवित्र आत्म तुका फातकी म्हणून ठरयता तुवें देवा विरोध केल्ले तुका हंगता थंय देखून दाविदान तशें म्हणले कितें म्हणले कितें म्हणले दाविदान नाताना कडेन वय खरेंच हवे सर्वेस परा विरोध पाता केले पाता केले नातनान दाविदाक मुळे जयदनाथ वळकल होय आणि खेले सर्वेस परा विरोध आम्ही केले म्हणून कल्ती मान घाल तो ओप्पाता या स्वीकार करता नातान ताका म्हणता सर्वेस परान तुझे पाताक बोक्सिला तू मोरसो नाय इतलेच देव तुका वडलो कुरीस खाण घेऊन वसून दिना वडलो आईडा बाहेर सांगल्या बरबी अरे करेस म्हणतो वडलो वडलो कुरीस वयतात ना हा तुका कुरीस वळूक दिना तुका फ्राजीत करूंक दिना तुका कितें करता सर्वेस्पर सर्वेस्परान तुझे पाताक बोक्सिला तू मोरसो नाही ओडल पातकां ताऊन सुटका येऊ सर्गी सो तो दार ओटो केल्लो मागीर आनी मागे चारान ते पातकां आमची बोक्षिता इष्टू आमचो तो जाता देखून भावा भी नो हे गरजेचे आज तुझी पातकां तू पहिले देवा मुखार वळखोन घे आणि त्या घडी येतान आयच्या वांजेला ऐकल्याप्रमाणे आठवा वळी एक एकता एक एक तीन सगळी जुलच्या पाटल्यान ताजो पाटलाव करून ताज्या एकवटात ताज्या मोगांत ताजे सोय राव कुशी व्हरतात ये गरजेचे पाता केला वंई पाथा सणलाय वंही ओप्पाला स्वीकार केला वय ताजे उपरांत किती ऐका आठव्या अवस्वर नंतर लुकास म्हणजे अवस्वर आठ वळी एक दोन तीन उपरांत जेजू प्रसंग करीत जेजू प्रसंग करीत गेलो आणि देवाच्या राजाची बोरी खबर परगट करीत शहर शहर आणि हल्ले हल्ले पॉईंट कन गेलो हा ते दाळा बारा जण शिस ताचे ताका स्वीकार केले तंकासनी जिजू समर्पित केले शिसी ताच्या पटल्यान गेले आणि देवसराच्या उपाद्रात आवनु मात्र नि कोणा गजिजुन सोडेलने सुटका दिली देवसराच्या उपाद्रात आवनु सोडेलेलो आणि पिडे शिडेंतलो गुण जल्लो हा सोडेलेलो इजिजु पटलान गेलो पिडे शिडेंतलो गे गुण जल्लो इजिजु पटलान गेलो आज केते जाता कार्य झाले वयस मेलो पिडे शिडेंतले गुण झाले गेले त्यांच्या मावा पटलान आज केते जाता त्यांच्या झाले विजा मेलली गेले त्यांच्या पटलान दुडवा पटलान जिने सांगाती सांगातीन ताका गेला हानी म्हणक मरता पर्यान सारखे समजून घे तुका समर्पित झाल्या उपरांत देवसारच्या पासातली सुटरली पिढ्याशीटेतली घुण झाली कष्ट आकातली मुक्त झाली मात्र थोडं स्त्रियो ता साता असल्य स्त्रियो दादले मात्र स्त्रियोही असल्य हो। सात देवसरता सुटका जोडलेली सात देवसरांना सुटका जोडलेली ती मगदलनाची मोरी असली आणि कुजा नावाच्या हेरोदीच्या कारभाराची बाईल जुवान जुवान असली सुसाना सुजान असली आणि हेर सबार जणा आणि हेर सबार जण असले तंकास्ताने कोणाक भेटले त्या दिसन कोणाच्या पास्टलेंत कोणाच्या एकवटांत कोणाच्या सवळेंत कोणाच्या मोगांत कोणा सोय असली ती आम्ही किती सांगता हडले वडले 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 अंतू असताना वडले वडील वडील अजापान जातात अजापानल्या उपरात गेली वडले वडले आमच्या अंतू पुण शेत आणि वडले वडल्या अजापान जातात गेली कण्यो वाट गंगा असताना लक्की टिप उठली ताज्या उपरात क्रिस्ती ना जिजू ना कोणी ना तसं झालं अजापास जेजू समे तुझो मोग मैपास एकवट संबंध जोडलाय तर मोरा पर्यंत निमानो श्वास पर्यंत तुम्ही दाखव जाय या स्त्रिया बरी सुजान बरी जुआ ना बरी मागल्या च्या मरिये बरी आणि हेरां बरी, बरी। त्या मात्र तुवें म्ह तुका आज तु भेटलाय आज भेटयता आज भेटता आज भेटता जेजू आज भेटता आज भेटता आज भेटता आज भेटता जेजू आज भेटता देखून या तु घड्या तुकास तू जेझूक भेटेल सगळे तुझे जी जी जीवित जेजूक भेटे सो so, तुझी फातका उणेपण हस्कत काय सांग का सांगा नाका काय फायदो ना जेजूकडे सांगा सांग जेजू आज ताऊन तू मुजो

मुझा भावानो आणि बहिणीनो मुझ्या आणि तुमचे बलिदान तुमच्या उदारपणाच्या त्या सर देण्या सवे आणि तुमच्या त्या सर गरजां सवे देवा मानता जसल्यान जाऊन तुम्ही मागात ये तुमच्या हातांतले बलिदान आपल्या मानकानी मैमेक आमच्या ने केपेल सभाच्या दवाक सर्वे स्पोर मानून घेऊ सुरगिंच्या बोमुगळा बापा जाऊ आमचे हर एकल्याचे जीवे तुका समर्पित झाले ते बलिदान तुका मानवांचे जीवित जीव आमच्या जण एकले जा काळ जामाना कुडीन दत्त म्यान देउन तू बिडार कर आणि किते तू कशी वर्तत टेंस करून तू आमका वाट दाखय हे मागण्या मी करता हूं त्यास तुजा पता जिज छे ना वे आ मी सर्वेश्वर तुमचे सव्यास तुमचे सव्यास आमची काळ जा उबारूया आनी ते सर्वे स्फोळा कमच्या देवा दिन वासुया वा सर्वे स्परा पवित्र बापा सर पदवीधर आणि सस्नाच्या देवा सर्व कल्याणी सर्व ते जेजू क्रिस्ताब जे मगाच्या पुतावर मी आम्ही तुका देन वासो फावो हो काय दोन्ही तिसो आणि आमच्या फायद्या असो त्या तुझ्या अनंत शब्दावर मी तुम्ही सगळे रसलाय हात काढले सडोन त्याक तारो करून तुम्ही ताका पटलय वित्रत्ता औखा कुठ घेतले हे झाला आमचे खात्री कुरसर आपल्या हात विसरून कसमरण सोसले मरणाचे जैत वरून जिवंत जीवन उघडापे केले अशे ताने तुझी कुशी पाडली आणि पय तुका सडून घेतली देखून देवता ताने समेश भोगता सांगाती तुझे मेचे कीर्तन एका स्थळ्यान आम्ही गायता

आपाकोरस तू पवित्र तुझं सगळ्या आपोतपणाची जर तुझ्या पवित्र धाडून नी दे पवित करून आम्ही मागत जाऊन दीती सोम्यांची क्रिस्तची कूडू आणि रगत आपल्याच कुशन कष्ट मरा सुविन वासन तो मोडलो तो आपल्या शिसांग दिला आणि म्हणे समेज खायात आणि खायत की मुड पास पसती समर्पणची ते स्पृजावान जात असताना कास घेतले तुका नव्यान दिन वाचलो ते आपल्या शिसांक दिली आणि म्हणले तुम्ही समेस घेयात आणि आणले पिया ती म्हणजे रक्ताची कास नव्यान सासणी कराराचे रगत पातका कर जे मुखसने मिळच्या तुमचे पसोत समेस तर मनशे पसोत ते वारवतले हे तुम्ही म्हणजे उघडा सा करा भावत तस गट पर गट या 寂满在亮记如怒 बापाजी चमोर नसो आणि त्याच्या पुनर्जीवन पण असो आम्ही भक्तीपण उडास करता व जीवित सोंडो आणि सडवंची कास तुका आम्ही समर्पित तुजे मुखार येऊन तुझी सेवा करून तुम्ही आम्हाला फाव केलाय तिकून आम्ही तुका दिन वाचता जे तुझी कोण रग असेल त्याला मस मेजता पवित्र एकठाय कर म्हणून आम्ही नम्रता मागता सरस पर एक तुम्ही विस्तारलेले तुझे पवित्र बेसो उघडास कर म्हणजे तुझ्या पत्ता जेजू क्रिस्त सोम्याक कोणी जेजू क्रिस्त सोमी म्हणून ओळखोन ताजे एक वट आंत आसात त्या भावार्थ त्यांचो आमचो एक वट तूं घट कर तसो भावार्थ आमचे त्यांचो थीर कर त्या सदैवीक प्रतिमोगांत आमी जी अशे आनी वाडा अशें कर पुनर्जीवनपणाचो बरो सुदरून कर मेल्यान ते सर आमच्या भाव भयणीची तुका आकलूत कर तांकां आनी तुज्या इश्ट खातीर मेल्ल्या समेस्तांक तुजें परत जळत पळोवंक तूं फावो कर आमी समेस्त जी दया कर म्हण आमी मागता हांव हांव खोर मरे देवाचे मेळ सांगा तीं भगेन धर्म दोता सर खाले तुका मानवल्यान सगळ्यां भक्तां बराबर ससनाच्या सुखांत तूं आमकां वांटो दे तांच्या सांगता तुजी मैमा गावंक तूं

ಆಮ ಸುಡುಧರದ್ರಸ್ತ ಜಾ ಮೌನ ಧಾರುನ ತೆ ಶಲೇ ಪ್ರಾರ್ಥನಾ ತಮ್ನೆ ಧೈರ್ಯವನ್ ಮುನಿಯಾ

व्हड ज्ञान केलें आनी सर तालच्या ताळ ज्ञान केलें आनी पादकांत करून ह्या जिवितान सवस्थ काय दादोस काय संपून काय ताजे सोसनी काय आनी कुशालकाय तूं अमकां दी सरगेंचे भाग आणि आमच्या सोडून राज्य दुखसाचे हेणे बरो वर्सान दिलांक आमकां उदाहरण का, का कुटीन सर पादकां लिं तूं आणि सर आकांदांतले सदांच तुमका वाटाय कित्याक राजवट की पदवेनी महिमा तुझी सस्नाच्या ससना सुमेंद गुरुसा तुम्ही तुझ्या धर्मता म्हणून तुमका शांती दवरता माझी शांती हा तुमका देता आमच्या पथकांचे नाही पण तुझे पैसे माझ्या भावार्थाचे हंग जम झाल्या तुझ्या भुरग्यांच्या भावार्थाचे तुझे दिश्ट घाल तुझे कुशा परमेंट तिकाने आमका शांती दिने कोडा सांभाळ तुझे त्या रसवट सलेता ससनाच्या ससनाक जीवंत जेजूची शांती समाधान सदांच तुमचे सुमे असो तुमचे सुमे असो एकामेका शांती दिया ते शांती तुमका देवाचे शेडीये सोंसराचे पाप कढतले आमची काकलूत कर देवाचे शेळये संसारचे पाप कढतले आमची काकलूत कर देवाचे शेडीये संसारचे पाप कढतले आमका शांती दे सुमी आज जो को इस्तातुची कोडा रगत मी से उक बताऊ ती आमचे जटती आणि खेश ताडीन जाव पण तुजा काक्लु देण आमच्यात मी आंगटेशन स्कूडिंग बोला किन व कत्यान जा फळे जेसु तो एकलोस

Isso é doido. पार्थुयागिच्या आभो मोगळ्या बापा जीवी दिवच्या तुझ्या उतरावर तुका लागी सरू तुजो मोग करू आणि तुक मनता ते सुकर्ण तुझा आदर आशीर्वाद करडूक तू आता शिकत तर तुझे उता स्वीकार करू आमचे ते खालतेपण वाडे आणि सडे आणि जे ऐक करता ते सत म्हणून मानून तुझ्या पुता जेजू क्रिस्ताचा मोग ताजो ताजा पाटलाव करू तू आता फावक कर हे मागणी करता तुझ्या पुता जेजू छे नव्हे सर्वेस्पद तुमचे सव्वे असो तुमचे सव्वे असो सर पद वेदा वे वे देव बाप पुत आणि पवित्र आत्मा आमचे सर्वांचे आमच्या कुटुंबातले हर एकल्याचे आम्ही सेवच्या त्या उंडण्याचे आणि किकीचे तसेच या दैविक मी दान केल्या सर दानीचे तुम्ही कच्चा सर वावराचे आपला आशीर्वाद घालो वसून यात क्रिस्तच्या शांती समाधाने तुमका धाडता